वाडेगव्हाण येथील जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दातेसर यांच्या प्रयत्नातून व पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या पाठपुराव्यातून वाडेगव्हाण गावात विविध विकास कामांसाठी 1 कोटी रुपये मंजूर केले असून त्यातील काही कामांचे आज भूमिपूजन करण्यात आले. वाडेगव्हाण परिसरात विकास कामांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे नागरिकांचे असणारे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागणार असून वाडेगव्हाण ते राळेगण सिद्धी या दळणवळणासाठी महत्वाच्या असणाऱ्या शिवरस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. उद्याच्या काळात या परिसरातील मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागणार असल्याचे मत बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दातेसर यांनी यावेळी व्यक्त केले आहे. मंजूर असणाऱ्या कामांमध्ये तरवडी मळा बंधारा 15 लाख, तारी मळा बंधारा 15 लाख, रासकर मळा बंधारा 15 लाख, वाडेगव्हाण राळेगण सिद्धी शिवरस्ता दुरुस्ती 3 लाख, तुकाई मंदिर भक्त निवास 15 लाख, तुकाई मंदिर परिसर गार्डन 15 लाख, तुकाई मंदिर सुशोभीकरण 3 लाख, विठ्ठल मंदिर परिसर सुशोभीकरण 3 लाख, विठ्ठल मंदिर पेव्हर ब्लॉक बसवणे 40,000 रुपये, असे एकूण जवळपास 1 कोटी रुपयांची कामे मंजूर केली असल्याची माहिती सभापती यांनी दिली असून या कार्यक्रम प्रसंगी सरपंच बाळासाहेब सोनवणे, नारायण गव्हाणचे माजी सरपंच सुरेश बोरुडे सर, उपसरपंच रवींद्र शेळके, सरपंच संतोष शेळके, सरपंच जयसिंग धोत्रे, शिवसेना तालुका युवा सेना प्रमुख नितीन शेळके, डॉक्टर उदय शेळके, रामचंद्र शेळके, नवनाथ शेळके चेअरमन, प्रमोद घनवट, संपत शेळके, अतुल शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी रवी कावरे, मायभूमी न्यूज, पारनेर. आज वाडेगव्हाण या ठिकाणी पुणे रोड आणि पारनेर रोड या दोन रस्त्यांना जोडणारा एक पांदन रस्ता होता. त्या पांदन रस्त्यासाठी जिल्हा परिषद सेसमधून त्या ठिकाणी जी तरतूद केली होती त्या रस्त्याचं काम आज त्याचं भूमिपूजन करण्यात आलं. या भूमिपूजनाच्या निमित्तानं पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेशजी शेळके, त्याचप्रमाणे शिवसेनेचे युवा सेना तालुका प्रमुख नितीन शेळके, गावचे सरपंच बाळासाहेब सोनवणे, उपसरपंच रवींद्र शेळके, माजी सरपंच संतोष शेळके, त्याचप्रमाणे दादा घनवट, त्याचप्रमाणे धोत्रे जयसिंगराव धोत्रे, असे बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या रस्त्याचा शुभारंभ केला. या रस्त्याचा शुभारंभ करत असताना वाडेगव्हाणच्या तुकाई देवीसाठी देखील जवळपास 30 लक्ष रुपयांचा निधी माझ्या जिल्हा परिषदेच्या तीर्थक्षेत्र विकासच्या निधीमधून त्यांना मंजूर करून त्याची प्रशासकीय मान्यता त्यांना प्रदान करण्यात आली. असे जवळपास यापूर्वी 12 लाख रुपयाच्या तुकाई रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ देखील काही 1-1.5 महिन्यापूर्वी केला होता. अशा पद्धतीने वाडेगव्हाण परिसरामध्ये अजूनही 3-4 बंधारे त्या ठिकाणी नारायणगाव आणि वाडेगव्हाणच्या कार्यक्षेत्रामध्ये मंजूर केलेले आहेत. त्याचे देखील भविष्यामध्ये भूमिपूजन करायला किंवा पाणीपूजनाचा कार्यक्रम निश्चितपणे केला जाणार आहे. अशा वाडेगव्हाणच्या आणि नारायणगावांच्या परिसरामध्ये जवळपास 1 कोटीच्या आसपासची कामं माझ्या जिल्हा परिषद सभापतीच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी मी मंजूर केलेली आहे. याचं समाधान निश्चितपणे मला आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह, सभापती गणेशजी शेळके यांचा देखील आग्रह, त्यांच्या आग्रहानुसार त्या ठिकाणी एवढी मोठ्या प्रमाणात कामं ही मंजूर केलेली आहेत. काही चालू आहेत, काही भविष्यात चालू. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.